विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम अंतर्गत महाराष्ट्रात आगामी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. अमरावती शहराचे भविष्य सुंदर करण्याची संधी घेत सकारात्मक विचार, निर्मळ मन यासोबतच नागरिकांच्या प्रश्नांचा गुंता सोडवण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक, प्रयत्नपूर्वक, जबाबदारीने, योग्य वेळी योग्य ठिकाणी जबाबदारी घेत अमरावती शहराला समृद्धीच्या मार्गावर अग्रेसर ठेवण्यासाठी आमदार सौ सुलभाताई संजय खोडके यांची सातत्यपूर्ण प्रयत्नांची पराकाष्ठा अविरतपणे सुरू आहे. समाज सुसंस्कृत, विचारी, समजूतदार, संवेदनशील, समतावादी असतो याची प्रचिती सोमवारी आमदार सौ सुलभाताई खोडके यांच्या आशीर्वाद पदयात्रेदरम्यान तपोवन परिसरात अनुभवयास मिळाली. सर्वप्रथम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्यांनी वंदन व विनम्रतापूर्वक अभिवादन केल्यानंतर तपोवन परिसर स्थित आशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता व राजकीय अभिनिवेश न बाळगता आपल्या कारकिर्दीत आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी जनसामान्यांना नागरी सेवा उपलब्ध करून देण्याचे काम असो, योग्य ती उपाययोजना करणे तसेच लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे या संदर्भात प्रत्येकाला समान न्याय व समान संधी मिळाली पाहिजे हे सूत्र वेळोवेळी अवलंबिले आहे. त्याचीच परिणिती म्हणून त्यांच्या आशीर्वाद पदयात्रेला नागरिकांचा लाभणारा प्रतिसाद व वाढता सहभाग लक्षात घेता ही बाब त्यांच्या कार्याला मजबूती देणारी ठरू पाहत आहे. अमरावती शहरातील नागरिकांना अपेक्षित विकास कामांची पूर्तता करताना आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी भविष्याचा वेध घेत केलेले नियोजन करीत व प्रशासनासोबत समन्वय साधून श्रमिक असो व मध्यमवर्गीय त्यांना शैक्षणिक व आरोग्य विषयक सोयी सुविधा मिळाल्या पाहिजेत याकरिता सातत्याने भर दिला. यासोबतच शासकीय रुग्णांचा आरोग्य सुविधांचा दर्जा वाढावा या हेतूने वेळोवेळी शासन दरबारी प्रयत्नशील राहून त्याची पूर्तता होईस्तोवर त्या स्वस्थ बसल्या नाहीत. या पदयात्रेत महिलांच्या समस्या असो किंवा विद्यार्थ्यांचे, नोकरदारांचे, कामगारांचे प्रश्न आदी बाबी जाणून घेत प्राप्त निवेदनांचा स्वीकार करीत आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी जनतेप्रती असलेली बांधिलकी जोपासत सर्वांनाच न्याय मिळवून देण्यासाठी आपली भूमिका व कटिबद्धता यावेळी व्यक्त केली. अमरावती शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी उदयोन्मुख युवक युवतींना योग्य ते पाठबळ देऊन त्यांच्याकरिता विविधांगी उपक्रम राबविण्याला आपले सर्वतोपरी प्राधान्य दिले जाईल असा विश्वास व्यक्त करीत विविध भागात गृहभेटी देताना त्यांनी जनसामान्यांशी संवाद साधताना 20 नोव्हेंबर रोजी नागरिकांनी आपणास मतदान करीत लोकसेवेची संधी देण्याचे तपोवन परिसरातील विविध कॉलनी, गृहनिर्माण संस्था, निवासी परिसर, सहनिवासी संकुल येथील स्थानिकांना विनंतीपूर्ण आवाहन केले. यासोबतच ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक युवती व नवमतदारांनी मतदान करीत अमरावती शहराचे विकास कामांचे गतीचक्र अधिकाधिक गतीने कायम ठेवण्यासाठी मला मतदान रूपी पाठबळ दिल्यास जनतेचा विश्वास सार्थ ठरवित आपण आपल्या क्षमतांचा पूर्ण अंशाने विकास करीत अमरावती शहराला विकसनशील शहर म्हणून ओळख देण्याचे प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी अपेक्षा व्यक्त करीत त्यांनी या कार्यात नागरिकांची सातत्याने लाभणारी भरभक्कम साथ व वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन यामुळेच आपली उमेदवारी ही सर्वसामान्य नागरिकांचे हित संरक्षण व संवर्धन करण्यासाठी असल्याचे त्यांनी सांगितले. जागोजागी करण्यात येणाऱ्या स्वागताचा स्वीकार करीत आपल्या मायेचा ओलावा व जिव्हाळा हा यथावत कायमस्वरूपी लाभत असल्याने नागरिकांच्या आशीर्वाद रूपी ऊर्जेतून आपण सर्वांचे हित जोपासण्यासाठी अविरतपणे प्रयत्नरत राहू असा मानस व्यक्त करीत आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी जनसंपर्क करताना आपणास पुनश्च नागरी सेवेची संधी देण्याचे स्थानिकांना विनंतीपूर्ण आवाहनही केले. या आशीर्वाद पदयात्रेत गंगोत्री कॉलनी, संकेत कॉलनी, आदित्य कॉलनी, नागार्जुन कॉलनी, मालू लेआउट, न्यू साई कॉलनी, शिव कॉलनी, योगीराज नगर, लुंबिनी कॉलनी, कृष्णा नगर, माधवी विहार, सुरक्षा कॉलनी, रामानंद रेसिडेन्सी, अंबिका नगर, केशर कॉलनी, नेताजी कॉलनी अशा कॉलनी येथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनींसह युवक बांधव सहभागी झाले होते. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.